भरभरून असं यश जनतेनं महायुतीच्या पदरामध्ये टाकलेलं आहे. कसल्या प्रकारची अडचण त्यामध्ये नाही आणि भरभरून असं यश आल्यानंतर भाजप असेल, शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी असेल या संपूर्ण तिन्ही पक्षामध्ये अतिशय तुल्यबळ असं सगळ्यांचंच गणित त्या ठिकाणी जुळत आहे आणि स्पष्ट बहुमत असल्यामुळं कुठेतरी सर्वांना एक संधी मिळाली पाहिजे. अजितदादा असतील, एकनाथराव शिंदेसाहेब असतील, फडणवीससाहेब असतील, त्यामध्ये फडणवीससाहेब आणि एकनाथराव शिंदेसाहेब या दोघांनाही महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची एक मोठी संधी त्या ठिकाणी मिळाली. परंतु अजितदादांना आतापर्यंत संधी मिळाली नव्हती तर ती आपली सर्वांची सिंदखेडराजा विधानसभेमधून आम्ही जिजामातेला मातृतीर्थ या ठिकाणी साकडं घातलेलं आहे. जिजामातेचा दुग्धा अभिषेक त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्या अभिषेकात आम्ही साकडं घालून एकच मागणी केलेली आहे जिजामातेला की आमच्या अजितदादांना या राज्याचं एकतरी नेतृत्व मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व करण्याची संधी मिळो आणि या अजितदादांच्या हस्ते एक महाराष्ट्राचं नाविन्यपूर्वक त्या ठिकाणी काम व्हावं आणि खरोखर अजितदादांच्या कल्पनेतून एक नवीन महाराष्ट्र निर्माण होण्याचं एक संधी त्या ठिकाणी मिळो अशी मी आपल्या सर्वांच्या वतीनं आमच्या सर्वांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं त्या ठिकाणी जिजामातेला प्रार्थना केलेली आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका नुकत्या संपन्न झाल्या. राज्यामध्ये महायुतीला नेत्रदीपक यश त्या ठिकाणी संपादन झालं. आज आम्ही सर्व राज्यामध्ये जे यश आम्हाला मिळालेलं आहे महायुतीला त्याचा जल्लोष त्या ठिकाणी करीत आहोत. त्यासोबतच महायुतीचे जे नेते आहेत त्यामध्ये सन्माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब, सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि सन्माननीय अजितदादा पवार साहेब. सन्माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब, सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणजे मुख्यमंत्रीपद त्या ठिकाणी यापूर्वी भोगलेलं आहे आणि म्हणून या महायुतीच्या नेत्यामध्ये अजितदादांना देखील त्या ठिकाणी सुरुवातीचे 2 वर्ष त्या ठिकाणी मुख्यमंत्रीपदाची त्या ठिकाणी संधी द्यावी अशा प्रकारची मागणी आमची त्या ठिकाणी आहे आणि त्या मागणीसाठी आज आम्ही जिजाऊला त्या ठिकाणी अभिवादन करून त्या ठिकाणी त्यांना साखळे घालून सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आमच्या महिला कार्यकर्त्यांनी देखील त्या ठिकाणी साखळे घालून त्या ठिकाणी जिजाऊकडे आराधना केली का महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी अजितदादा पवार यांना त्या ठिकाणी संधी मिळो. त्यासोबतच जिजाऊ मासाहेबांना त्या ठिकाणी दुग्धाभिषेक केला आणि ही मागणी आमची सातत्याने आम्ही त्या ठिकाणी रेटत आहोत.